नमस्कार, बोल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आमचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या बोल महाराष्ट्र न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल घंटी वाजवा. सत्य वदावे वाचे बोल महाराष्ट्राचे. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरु पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचं महत्त्व काय असतं हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंचं अखंड हरिनामामध्ये हरिपाठामध्ये सर्वस्व विस्तृत असं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्याय रोजे सोन संविद्या आत्मरूपा या शब्दातून गुरूंचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. गुरुविना सापडेना सोये धरावे ते पाये आधी आधी. गुरुशिवाय माणसाचं जीवन हे अधुरं असतं हे अगदी ज्ञानेश्वरांनी तुकाराम महाराजांनी सर्व संतांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. सद्गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोणाकडे. जर आमचा पाठीराखा सद्गुरु असेल तर आम्हाला इतरांची चिंता करण्याची काही गरज नाही पडत, इतरांची काळजी करायची आम्हाला काही गरज पडत नाही. अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी माऊली ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेली आहे. म्हणून जाणवते नो गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ शिंचने सहज शाखा पल्लव संतोष. म्हणून जाणते नो गुरु भजीजे. म्हणून हा शब्द या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे. तुम्हाला जीवनामध्ये सुख पाहिजे असेल ना, तुम्हाला जीवनामध्ये योग्य मार्ग पाहिजे असतील ना, तर तुम्हाला सद्गुरूशिवाय ते मार्ग सापडत नाही. सुखाचे मार्ग हे सद्गुरूच दाखवत असतात आणि म्हणून त्यासाठी शब्द माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. सद्गुरु प्राप्ती हे दोन तीन उदाहरणातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. छोट्याशा चुमुकल्या मुक्ताईने चमत्कार करून दाखवले. 1600-1400 वर्षाचा असणारा चांगदेव अहंकाराने डांगरून गेलेला चांगदेव आणि त्या चांगदेव ऋषी चांगदेव यांची भ्रांती घालवण्याचं कार्य छोट्याशा मुक्ताईने केलं होतं. जेव्हा चांगदेवांना कळालं की ज्ञानेश्वर निवृत्तीदादा सोपान काका आणि मुक्ताई हे चारी भावंड आळंदीच्या पवित्र भूमीमध्ये वेगळेच काहीतरी चमत्कार करतात हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा चांगदेवांनी त्यांची परीक्षा पाहण्याचं ठरवलं. आणि जेव्हा चांगदेव या भावंडाची परीक्षा पाहण्यासाठी वाघावर बसून हातात सापाचा चाबूक अशा अक्राळ विक्राळ रूपामध्ये येऊन भेटतात तेव्हा या चारी भावंडांची एक त्यांची भेट एक विलक्षण भेट त्या ठिकाणी दिसून येते. माऊली ज्ञानदादांनी निर्जीव भिंतीला सांगितलं, बाई चल ग आता आपल्याला त्या 1400 वर्षाच्या तपस्वी साधूच्या भेटीसाठी जायचं आहे. आणि ती निर्जीव भिंत चालू लागली. एक दिवस असा प्रसंग होता, ही निर्जीव भिंत पाहून चांगदेव या चारी भावंडांना शरण आले. चांगदेवांना वाटलं निश्चित आपलं सामर्थ्य कमी पडतंय, हे चारी भावंड साधी नसून हे अवतारी पुरुष आहेत हे चांगदेवांनी मान्य केलं. एक दिवस चांगदेव भेटीसाठी आले होते आणि छोटीशी मुक्ताई नाणीमध्ये अर्धवट नाणीमध्ये आंघोळ करत होती. त्या छोट्याशा मुक्ताईला नग्न अवस्थेत आंघोळ करताना चांगदेवांनी पाहिलं आणि लाजलेन बाजूला झाले. तेवढ्यात ती छोटीशी मुक्ता गरजली आणि म्हणली, अरे चांग्या अरे चांग्या, तुझ्या आणि माझ्या वयात फरक बघ. तू 1400 वर्षाचा आणि मी इथली एवढीशी चिमुकली तुझ्या समोर आंघोळ करते तरी सुद्धा तुला शरम वाटते, लाज वाटते. अरे अंतकरण साफ करून ठेव.
तेव्हा त्या चांगदेवाची अवस्था घाबरल्यासारखी झाली की किती ज्ञानी आहे ही मुलगी. आणि मग ते चांगदेव त्या छोट्याशा मुक्ताईला शरण गेले आणि त्या मुक्ताईचं अनुग्रह घेतला मुक्ताईचा चांगदेवाने. एवढ्या मोठ्या 1400 वर्षाच्या चांगदेवाला मुक्ताईने अनुग्रह केला. आणि असे 4 प्रसंग घडले. असेच विठोजी पंत आणि 4 प्रसंग घडले. ते सर्व 4 प्रसंग डोळ्यासमोर घेऊन छोट्याशा मुक्ताईने एक अभंग तयार केला. तो असा, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, मुंगी उडाली आकाशी. मुक्ताई म्हणली, एवढीशी छोटीशी मुंगी आकाशामध्ये तिने उड्डाण केलं. कल्पना करा माय बापा हो, मुंगी कुठं आकाशापर्यंत उडते का? बरं, उडली तर उडली आणि तिने सूर्याला गिळालं, सूर्याला गिळून टाकलं. हा प्रसंग मुक्ताईने असा स्पष्ट केला की मी छोटीशी चुमुकली आणि 1400 वर्षाचा चांगदेव, 1400 वर्षाचा चांगदेव म्हणजे साक्षांत सूर्य आणि छोटीशी मुंगी माझी माझी मुक्ताई. आणि त्या मुक्ताईने हे प्रमाण तिथं सिद्ध करून दाखवलं की मुंगीने आकाशात भरारी घेतली आणि सूर्याला गिळावं. तसा तो प्रसंग मुक्ताईने त्या ठिकाणी दाखवला. तो आपल्या गुरु सामर्थ्यावरच दाखवून सिद्ध केलं. गुरुच्या सामर्थ्यावर मुक्ताईने ते सर्व सिद्ध केलं. आणि माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं, सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे, म्हणून जाणते नो गुरु भजीजे, ते नाही कृतकार्य होईजे. दुसरा प्रसंग असा होता, मुक्ताई, ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सोपान काका पंढरपूरच्या यात्रेला निघाले होते. भ्रमण करीत 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 मुक्ताई आणि ही चारी भावंड पंढरपुराच्या नजदीक मंगळवेड्याच्या जवळ आले. आणि त्या ठिकाणी कीर्तन चाललेलं होतं नामदेवरायांचं. नामदेवरायांचा तो प्रसंग आणि ही चारी भावंड त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वत्र यांची ख्याती पसरलेली होती. प्रत्येक जण मनाचे ज्ञानेश्वर आले, निवृत्तीनाथ आले आणि सर्वजण त्यांचं आलिंगन, त्यांना आलिंगन देत होते, दर्शन घेत होते. अशा पद्धतीने सर्व लोक त्यांचं कौतुक करत होते. आणि नामदेवराय मात्र त्यांना बोलत नव्हते. ही अवस्था छोट्याशा मुक्ताईने पाहिली आणि रागाने लाल झाली. आणि रागाने लाल होऊन ताडकन त्या ठिकाणी बोलली, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला. त्या नामदेवरायाला अहंकारी वृत्तीचा असल्याचं मोठ छोट्याशा मुक्ताईने दाखवून दिलं. अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला. दिवस असता दिवा हाती घेशील, अरे सर्व जग माझ्या भावांना नमस्कार घालतंय, लोटांगण घालतंय, आणि तू अहंकारी स्वतःला देवाच्या जवळचा मानतोस आणि तू साध्या शब्दाने नमस्कार सुद्धा घालीत नाही. अशी मुक्ताई कडाडली नामदेवरायांना. तोच सर्व संतांचा मेळा त्या ठिकाणी बसला. आणि सर्व संतांनी ठरवलं, सर्व संतांनी ठरवलं, याच्यात कोण सद्गुरूशी, सद्गुरूच्या कृपेशी पावन आहे, कोण पक्का आणि कोण कच्चा, कुणाचा गुरु चांगला आणि कुणाचा गुरु वाईट, याची परीक्षा त्या ठिकाणी सुरू झाली. आणि मग गोरोबा काकांना त्या ठिकाणी परीक्षक म्हणून नेमलं. सांगितलं, गोरोबा काका, तुम्ही असंख्य मडकी घडता, असंख्य निर्मिती करता, मग आता तुम्हीच एकदा सांगून द्या की याच्यामध्ये कच्चं कोण आणि पक्क कोण आहे. गोरोबा काका म्हणले, काही हरकत नाही. गोरोबा काकांनी पहिलं थापटणं निवृत्ती दादांच्या टाळक्यात मारलं. निवृत्ती दादांच्या डोक्यात मारल्याबरोबर निवृत्ती दादा खदखदून हसले. नंतर ज्ञानेश्वरांच्या डोक्यात मारलं, ज्ञानेश्वर माऊली सुद्धा खदखदून हसले. सोपान काकाला मारलं, मुक्ताईला मारलं, इतर सर्व जोडीदार संतांना मारलं, सर्व खदखदून हसले. आणि जेव्हा तेच थापटणं नामदेवरायांच्या डोक्यात मारलं तेव्हा ब्रह्मांडाच्या वेदना व्हाव्यात असा त्या ठिकाणी आक्रोश आरोळी नामदेवरायांनी ठोकली. नामदेवरायांना त्रास झाला. आणि मग नामदेवराय ढसा ढसा रडायला लागले आणि देवापाशी आले आणि देवाला गारहाणं सांगितलं. म्हणले, देवा, या तुझ्या संत मंडळींचं काही खरं नाही, ही तुझी संत मंडळी चांगली नाही, ह्या मुक्तीने कळ माजवली आणि सर्वांनी मिळून माझी विटंबना केली, माझ्या डोक्यात मार दिला, मला त्रास दिला,
तू म्हणतोस संत मंडळी चांगली, परंतु तुझी संत मंडळी चांगली नाही. देवाचा लढीबाळ असणारा नामदेवराय, त्यांनी देवाने नामदेवरायाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. देव म्हणले, नामा खरंच सांग काय झालं. झालेला वृत्तांत नामदेवरायांनी देवाला सांगितला आणि मग देवानी सांगितलं, नामा ही जी संत मंडळी आहेत ना ती खरी आहेत, पण तुला गुरु करावा लागेल. नामदेवा, तुला गुरु केल्याशिवाय तुला उत्तम गती, तुला ते परमोच्च ज्ञान प्राप्त होणार नाही. तद्विद्वी प्रणिपातेन परी प्रश्नेन सेवया उपदेशयंती ते ज्ञान ज्ञानी नसतत्वदर्शन. ते उच्च उच्चतम कोटीचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी नामदेवा तुला गुरु करून घ्यावं लागेल. ते ज्ञान पैगा बरवे जरी मतिया ती आणावे तरी संतया भजावे सर्वस्वेशी. तुला ते उत्तम प्रतीचं उत्तम कोटीचं उच्चतम परमोच्च ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते सांगतील त्या पद्धतीने वाघ आणि कुठंतरी जाऊन तू तुला प्रथम गुरु करून घे नामदेवा, असं देवानी सल्ला दिला. आणि मग ज्या चांग्या ज्या खेचराने मुक्ताईचा अनुग्रह घेतला, उष्टवळ खाल्ली चारी भावंडांची, त्या खेचराकडे गेला आवंड्या नागनाथाला आणि त्याच्याकडून अनुग्रह करून घेतला, तेव्हा नामदेवराय पावन झाले. म्हणून जीवनामध्ये जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर सद्गुरूशिवाय सोयी नाही. सद्गुरू विना सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. गुरुशिवाय ज्ञान नाही हे अगदी तितकंच करण. या भाग या गोष्टीची वेगळी प्रचिती येते ते नाथांच्या बाबतीत. नाथांनी गुरूंची उत्कृष्ट पद्धतीची सेवा केलेली आहे. जे देवालाही करता येत नाही, जे देवालाही करता येत नाही, जे संतालाही करता येत नाही, असं नाथांनी स्वबळावर करून दाखवलेलं आहे. संतांच्या संत विचाराला त्यांनी सतत किंमत दिली खरी, परंतु जे शब्द नाथांनी टाकले ते शब्द कडाला नेले, अशी परिस्थिती अशी शक्ती नाथांमध्ये दिसून येते. आणि ती शक्ती त्यांनी आपल्या सद्गुरूपासून निर्माण केलेली आहे, सद्गुरूपासून मिळवलेली आहे. असा प्रसंग असतो कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती आणि अन्यथा अकर्तुम अकर्तुम शक्ती. या तीन प्रकारच्या शक्ती असतात. त्याच्यातली कर्तुम शक्ती ही सहजासहजी सर्वसाधारण ज्ञानी पुरुषाकडे असते. अकर्तुम शक्ती मात्र मिळत नाही. त्या अकर्तुम शक्तीचं उदाहरण माऊली ज्ञानेश्वरांनी सच्चिदानंद बाबांना मृत्यूमधून जिवंत करून दाखवलं ही त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि अन्यथा अकर्तुम शक्ती तीच ज्ञानदादांनी दाखवून दिलं. एका मुलाची मुलगी करून दाखवली, मुलीचा मुलगा करून दाखवला, ती अन्यथा अकर्तुम शक्ती. या शक्ती फक्त सद्गुरूच्या कृपेनेच प्राप्त होतात. एक प्रसंग असा होता, एक सज्जनाचं कुटुंब होतं. गावामध्ये सप्ता चाललेला होता आणि सप्त्यामध्ये हे कुटुंब अखंड हरिनाम करत असायचं. जेवणाच्या पंक्ती घालायच्या, उत्कृष्ट पद्धतीचं भोजन असायचं, पंचपक्वन्नाचं भोजन असायचं, शांत कुटुंब, देवाची सेवा करणारं कुटुंब. आणि त्या कुटुंबाला मात्र आपत्ती होत नव्हतं, संतती होत नव्हती अशी परिस्थिती. एवढ्यामध्ये मुनिवर्य नारद भ्रमंती करत करत स्वर्ग लोकातून मृत्यूलोकामध्ये आले आणि त्या ठिकाणी सप्ता पाहिला आणि मुनिवर्य नारदांना आनंद झाला. मुनिवर्य नारद म्हणले, काही हरकत नाही, 5-7 दिवस आपले आता इथे कसेही निघून जातील. म्हणून मुनिवर्य नारद त्या सप्त्याचं निरीक्षण करत होते. एक दिवस, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी मुनिवर्य नारदांना फार भूक लागली आणि भूक लागल्यानंतर मुनिवर्य नारदांनी कुठं जेवायचं म्हणून शोधायला लागले. कारण संतांची मंडळी, उच्चतम भगवंत नामस्मरण करणारी संत मंडळी, भक्त मंडळी अशा वेगळ्या जागेवर कधीच जेवत नाही. कारण त्यांच्या जेवणाच्या जागा ठरलेल्या असतात. लोकांच्या पात्रता पाहून त्या ठिकाणी ते जेवायला जातात. त्यांनी त्या सप्त्यामध्ये शोध घेतला कुणाच्या घरी जेवायला जावं. म्हणून त्यांना ती एक सात्विकाचं घर दिसलं. ती नवरा बायको उभयता माळकरी होती आणि सर्वांची सेवा करायला तत्पर असायची.
त्यांचं ते घर मुनिवर्य नारदांना आवडलं म्हणून मुनिवर्य नारद त्यांच्या घरी गेले आणि दारामध्ये पाऊल ठेवता क्षणी या घरातली ती गृहिणी बिचारी स्वयंपाकामध्ये गुंतलेली होती. तिने स्वयंपाक करतानाच दारात पाहिलं तर मुनिवर्य नारद उभा होते. मुनिवर्य नारदांचा तो पितांबर, गळ्यामधला पितांबर, डोक्यावरचा मुकुट, डोक्यावरची ती शेंडी आणि सर्व काही डोक्याला बांधलेला तो सर्व वेशभूषा मुनिवर्य नारदांची पाहिली. हातामध्ये चिपुळ्या, गळ्यामध्ये विणा, एकतारी विणा, ही सर्व पाहिल्यानंतर तिने साष्टांग दंडवत घातला. म्हणली, मुनिवर्य नारद आपण आमच्या घरी प्रगटले? ती म्हणले, हो. मुनिवर्य नारद म्हणले, माई मला फार भूक लागलेली आहे, जेवायला वाढा. मुनिवर्य नारदांना तिने जेवायला देते म्हणली खरंय, पण माझी एक गोष्ट तुम्हाला ऐकावं लागेल. म्हणले, काय? तर म्हणले, मी एवढी भगवंताची भक्ती करते, माझे मालकही भक्ती करतात, परंतु आमच्या पोटी संतती नाही. आमचं एवढं आयुष्य वायाला चाललेलं आहे, आम्हाला अपेक्षा आहे मुलाची, परंतु आमच्या घरी कुटुंबामध्ये मूल जन्माला येत नाही. ज्याच्या घरामध्ये भगवंताचं नाव ठेवलं जातं, भगवंताची विटंबना केली जाते, संतांची विटंबना केली जाते, आबळगबळ अन्न पदार्थ खाल्ले जातात, आस्तव्यस्त पद्धतीने शिवीगाळ करून वाचळता केली जाते, अगदी घरामध्ये शांतता नाही, त्यांचं गच्च घर भरलंय मुलांनी. आणि माझ्या घरी एवढं वातावरण पवित्र असतं, सर्व पवित्र असून मी भगवंताचं नामस्मरण करते, माझ्या कुटुंबामध्ये संतती नाही, असा न्याय भगवंतांनी आमच्या बाबतीत का केलेला आहे? मुनिवर्य नारद म्हणले, काही हरकत नाही, मी तुमचा निरोप घेऊन वैकुंठाला जातो. आणि मग तात्काळ भगवंताच्या वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला जाऊन त्यांनी यांचा रिपोर्ट सांगितला, त्यांचं रेकॉर्ड काढलं आणि त्या रेकॉर्डावर त्यांना लक्षात आलं की यांनी पूर्वजन्मामध्ये काहीतरी पाप केलेलं आहे, त्याच्यामुळे यांना संतती होऊ शकत नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मुनिवर्य नारद परत आले आणि म्हणले, माई तुमचं मी रेकॉर्डवर वैकुंठामध्ये जाऊन तपासलं तर त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की पूर्वजन्मी तुम्ही काही पाप केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पोटी संतती होणार नाही, हे सिद्ध झालेलं आहे. माई मी काही करू शकत नाही. तिने मुनिवर्य नारदांना जेव घातलं आहे त्या अवस्थेत जीवन जगायला लागली. आणि मग एक दिवस अशी परिस्थिती होती, एका मंदिराच्या पायरीवर एक आवलिया, एक फकीर बसलेला होता, एक भिक्षुक बसलेला होता, तो 7 दिवसाचा उपवाशी होता. त्याने त्या माऊलीला पाहिलं आणि म्हणला, माऊली मला फार भूक लागलेली आहे, जी कोणी माऊली अशी असेल, एक रोटीला एक बेटा देईल, जी कोणी मला एक रोटी देईल मी तिला एक बेटा देईल. ही म्हातारी हसली, ही बाई हसली, ती म्हणली, अरे काय वेड्या, तुला पटायला पाहिजे, काहीतरी गप्पा मारतो, जे तुला शोभन असंच बोललं पाहिजे, चुकीचं. आज माझा निरोप घेऊन मुनिवर्य नारद वैकुंठाला गेले आणि माझं त्या ठिकाणचं पडताळणी पाहून आलेले आहेत, माझ्या नशिबात संतती नाही, आणि तू खुशाल म्हणतोस? नाही म्हणले माऊली, मी म्हणेल ते सत्य होईल, मला फार भूक लागली. म्हणले, हे बघ, तू काय बाकीचं गप्पा मारू नको, तुला भूक लागली ना, मी तुला पोट भरून जेवू घालते, पण हे असलं फुकट वाचळता काही बोलू नको. त्या आवलियाने सांगितलं, माऊली मी जी बोलल ते सत्य होईल. मग म्हणली, सत्य होईल ना, तर ती देवाला चाललेली होती, मकर संक्रांतीचा दिवस होता, ओसाईला चाललेली होती, देवाचा नैवेद्य बाजूला ठेवला, गायीचा नैवेद्य बाजूला ठेवला, आपल्या नवऱ्याचा आणि तिचा, 3 भाकरी तिने तिघांच्या, कुत्र्याची बाजूला ठेवली, देवाची बाजूला ठेवली, गायीची बाजूला ठेवली आणि तिच्या नवऱ्याच्या 3 भाकरी आणि तिच्या 2 अशा 5 भाकरी तिने ताटात ठेवल्या आणि त्या आवलियाला पोटभर जेवायला घातलं. आवलियाने ताटातल्या 5 भाकरी मोजल्या, 1, 2, 3, 4, 5 आणि लगेच उद्धारला. माऊली म्हणला, माई तुम्हाला 5 पुत्र होतील. ती हसायला लागली, म्हणली, येडपटा, मी सगळ्या बाजूने तपासणी केलेली आहे आणि तू सांगतो 5 पुत्र होतील? ह्या गप्पा मारू नको, म्हणले, पोट भर खायची ना गपचिप खा, तिचा त्याच्यावर विश्वास बसाना. त्यांनी सांगितलं, मी जो शब्द टाकीन ते माझे शब्द माझे सद्गुरु उचलून धरतात आणि परिपूर्ण होतात. म्हणले, बघू, म्हणले, तू जीवून घे. तिला त्याच्यावर विश्वास बसला नाही. तो आवलिया, तो फकीर पोटभर जेवला आणि निघून गेला. तो नाथांचा
दूत होता, तो नाथांचा शिष्य होता, असाच प्रसंग गेला. अचानक त्या माबलीला 2 महिन्याने उलट्या सुरू झाल्या. डॉक्टर कडे गेले, तपासणी झाली आणि डॉक्टरांनी हातमिळवणी केली. डॉक्टर म्हणले तुम्ही बाबा होणार आहे. त्या बाईने कपाळाला हाणून घेतलं आणि ती म्हणली हा चमत्कार झालाच कसा, जिथून स्वर्गातून निमंत्रण आलं की तुम्हाला पत्री, स्वर्गातून माहिती आली की तुम्हाला पुत्र होणार नाही, आणि आज खरंच अशी परिस्थिती आहे. 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर तिला प्रथम पुत्र प्राप्ती झाली. त्या बाईला 1.5 वर्षानंतर दुसरा पुत्र झाला, तो पुढच्या 2 वर्षानंतर तिसरा पुत्र झाला, पुढच्या 1.5 वर्षानंतर चौथा पुत्र झाला, आणि पुढच्या 1.5 वर्षानंतर 5वा पुत्र झाला. 5 मुलं त्या बाईला झाली. त्या आवलियाच्या शब्दावरून ती बाई थक्क झाली. माझ्या नशिबात नव्हतं आणि हे मला प्राप्त झालं हे तिला कळायला लागलं. 12 वर्षानंतर पुन्हा भ्रमंती आली. मुनिवर्य नारद त्या गावामध्ये सप्त्यात फार उत्तम प्रतीचं भोजन असतं, ते जेवणासाठी मुनिवर्य नारद आले. मुनिवर्य नारद त्याच घरी गेले. त्या घरी गेल्यानंतर त्या घराची सर्व परिसर बदललेला होता. घर सुंदर झालेलं होतं, घराचा आकार बदललेला होता. घराच्या अंगणामध्ये मुलं खेळत होती, चेंडू फळी खेळत होती, कुणी मुलं सायकल खेळत होती, कुणी रांगत होतं, कुणी पाऊल टाकायला शिकलेलं होतं. ही अवस्था पाहिली आणि मुनिवर्य नारद म्हणले मी दुसऱ्या कोणाच्या तरी घरी आलेलो दिसतोय. तेवढ्यात तो मनुष्य आला आणि त्यांनी विचारलं का हो त्या माऊलीचं घर कोणतं. अमुक एका माऊलीचं घर ज्या 12 वर्षापूर्वी ज्यांच्या घरी मी जेवण केलं होतं, तेवढ्यात ती बाई आली. हा म्हणली माझ्याच घरी मुनिवर्य नारद तुम्ही आले होते, या ना. मुनिवर्य नारद त्यांना म्हणाले माई तुम्ही ही अंगणवाडी कधी चालू केली. त्यावेळेस त्या बाईंनी सांगितलं म्हणले लबाड तू. मुनिवर्य नारदाला म्हणले लबाड आहे म्हणले तू. म्हणले माझ्या नशिबात पुत्र नाही, अरे ही 5ही पुत्र माझेच आहे. मुनिवर्य नारद थक्क झाले. मुनिवर्य नारदांचा राग चढला, पारा चढला, देवावर रागवले. तात्काळ लगेच देवाच्या घरी वैकुंठाला गेले आणि म्हणले देवा तुम्ही सांगितलं होतं त्या बाईला पुत्र प्राप्ती होणार नाही, आज तिला 5-5 पुत्र झालेले आहेत, मी डोळ्यांनी पाहून आलो. देव म्हणले नाही जी परिस्थिती होती तीच सांगितलं, तिचं रेकॉर्ड तपासलं तिच्या खात्या, देवाने सांगितलं तिच्या खरंच तिच्या खात्यामध्ये पुत्र प्राप्तीचा योग नव्हता हे सिद्ध होतं. आणि मग जेव्हा रेकॉर्ड तपासायला लागलं तर त्या ठिकाणी पुत्र प्राप्ती नाही हे लाल अक्षराने आळं केलेलं होतं आणि 5 पुत्र प्राप्ती आहे त्या रेकॉर्डामध्ये लिहिलं गेलं. मुनिवर्य नारदांनी सांगितलं देवा तुम्हाला सुद्धा कळालं नाही की त्या माईचं प्रारब्ध कसं बदललं गेलं. मुनिवर्य नारद परत आले आणि त्यांनी सांगितलं अहो तुमच्या खात्यात 5 पुत्र प्राप्तीचा योग त्या ठिकाणी आपोआप लिहिला गेला, हे झालं कसं. तर हे नाथांच्या योगाने झालं, हे नाथांच्या योगाने झालं. आणि त्याचं उदाहरण मुक्ताईने त्या ठिकाणी दाखवून दिलं. मुक्ताई काय म्हणाली थोर नवला वजाला, थोर नवला वजाला, वांझी पुत्र प्रसावला, वांझी पुत्र प्रसावला, मुंगी बुडाली आकाशी, आकाशी मुंगी बुडाली आकाशी. माऊलींनी मुक्ताईने छोट्याशा ते प्रमाण त्या तिथं त्या ठिकाणी सिद्ध केलं. हे नाथांची गुरु परंपरा आहे. नाथांच्या शिष्यांनी एकदा का शब्द टाकला की तो शब्द पूर्ण करायचं कार्य गुरु करत असतात. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वरांनी शब्द वापरला म्हणून जाण तेनो गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ शिंचने सहजे शाखा पल्लवत संतोषी. हीच परंपरा त्या पद्धतीने आलेली आहे. आदिनाथ गुरु सगळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू, ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानदेवांचे असंख्य शिष्य तयार झाले आणि ही वारकरी संप्रदायाची परंपरा या ठिकाणी आली. या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला मूळ पाया जो आहे तो सद्गुरूंचा आहे. म्हणून सद्गुरूंशिवाय ते परमोच्च कोटीचं ज्ञान प्राप्त होत नाही आणि सद्गुरूंशिवाय सुख प्राप्ती होत नाही, उच्चतम ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून सद्गुरूशिवाय या जगामध्ये कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. तीच आजची ही गुरुपौर्णिमा. आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचं
मोडकं तोडकं मार्गदर्शन, गुरूंचं मोडकं तोडकं महत्त्व मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकीचं असेल तर ती माझी मला परत द्या, योग्य असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे हे सिद्ध करून आपण त्याचा स्वीकार करावा. आणि सर्वांनी म्हणोनी जाण तेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषी. सद्गुरू ही ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी सारखा उच्चतम कोटीतला मोठा ग्रंथ, ज्ञानाने परिपूर्ण भरलेला ग्रंथ आहे. त्या ज्ञानेश्वरीचा अगदी मनापासून अर्थ बोध घेऊन जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर गुरुचंही महत्त्व कळेल आणि जगाचंही ज्ञान या ज्ञानेश्वरीतून मिळाल्याशिवाय राहणार नाही. हीच माझी माझ्या गुरूंना श्रद्धांजली, माझ्या गुरूंना माझा साष्टांग दंडवत, हीच माझी माझे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य कासार महाराज त्यांच्या चरणी ही माझी छोटीशी पुष्प शब्दपुष्प समर्पित करून मी माझे दोन शब्द संपवतो. कुंडलिकावर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.